श्री संसर्ग शाब्दिक उदाहरण कसे सोडवायचं हे आपण पाहणार आहोत. तर बघा या ठिकाणी एक मी उदाहरण दिलं आहे की रामकडे 15 रुपये होते, आईने त्याला 50 रुपये दिले, वडिलांनी 100 रुपये दिले, तर त्याच्याकडे आता किती रुपये आहे? बघा रामकडे अगोदर किती रुपये होते? त्याच्याकडे होते 15 रुपये. किती रुपये होते? 15 रुपये. त्याला आईने दिले अजून 50 रुपये आणि वडिलांनी दिले 100 रुपये. तर मला सांगा हे किती रुपये झाले मला? हे उत्तर आपल्याला काढायचंय. उत्तर कसं काढायचं? त्याची मांडणी आपण ह्या पद्धतीने करायची. अगोदर किती रुपये होते? 50 रुपये अधिक त्याला आईने दिलेले 50 रुपये, नंतर वडिलांनी 100 रुपये दिले, त्यांनी नेहमी खाली संख्या देताना एक काळजी घ्यायची, एकच्या काळी एक घ्यायला हवा, दशकच्या काळी दशक घ्यायला हवा आणि शतकच्या काळात शतक, या पद्धतीने संख्येची मांडणी करायची. तर आपण करतो तर बघा 5 मध्ये 0 मिळवला, अजून 0 मिळवला, किती येते? किती उत्तर येईल बघा? 5, 0 आणि 0 याचं उत्तर येईल 5. कारण कोणत्याही संख्येत 0 मिळवला तरी उत्तर बदलणार नाही. उत्तर आहे 5. आता बघा दशक मध्ये आहे 1, त्याच्या खाली 5, त्याच्या खाली आहे 0. 1 आणि 5 किती झाले? 5 आणि 1 मिळून जाणार 6. 6 मध्ये 0 मिळवलं, उत्तर येईल 6. आता या ठिकाणी 15 ला शतक नाही आहे, 50 लाही शतक नाही आहे, 100 ला मात्र शतक आहे, म्हणजे शतकस्थानी फक्त 1 आहे, म्हणून तिघांची बेरीज किती? फक्त 1. उत्तर किती आलं बघा? 165 रुपये. म्हणजे रामकडे आता 165 रुपये आहे. रामकडे आता 165 रुपये आहे.